हरिओम रुपाली इट्टल पाटील राहणार सोनुर्ले तालुका सावाडी जिल्हा कोल्हापूर. मी माझ्या बापूंचा मला अनुभव आलेला सांगते की ज्यावेळेस मी पेंडागड्याला हे बापूंचं शिबिर भरतं त्यावेळेस मी बापूंच्यासाठी बापूंच्याकडनं आम्हाला जुनं ते सोनं भेटतं त्यावेळेस मी बापूंच्याकडं धावा केला की बापू मला जुनं ते सोनं नको, तुमचा फोटो मला पाहिजे आहे. त्यावेळेस लई वेळ मी असं म्हणजे फिरले तिथून तर मला काही बापूंचा फोटो भेटला नाही. त्यावेळेस थोड्या वेळानं एक बापू बघता आलेत नाही, म्हणले तुम्हाला हे बापूंचा फोटो घ्या. मी तो बापूंचा फोटो घेतला आणि त्यावरच मी बापूंची म्हणजे हे झाले, बापू भक्त झाले. त्यावेळेस बापूंनी मला दिलेला तो बापू बापूंचा फोटो मी तो घरी आणला. त्यावेळेस आमच्या घरी म्हणजे जराशी हेच होती परिस्थिती, तरी पण मी तो बापूंचा फोटो पुजायला लागले. त्यावेळेस आम्ही म्हणजे सगळे घरात भांडणं बिंडत भरपूर चालू होते. त्यावेळेस मी बापूंचा फोटो घेऊन सर्व काही कामं करताना मी बापूंचं नाव घ्यायचे आणि पुढं चालत राहायचे. त्यावेळेस मिस्टर आमचं मुंबईला कामाला होतं, ते पण घरी आलेत. त्यावेळेस दोन मुलं आम्हाला झाली तर तरी पण आम्ही त्या बापूंच्या म्हणजे ह्याच्यावरच चालायला लागलो की बापूंचा फोटो घेतला आणि मी दुकानात लावला. बापू माझं दुकान हेच माझं सर्वस्व आहे आणि मी दुकानात बापूंचा फोटो लावल्यानंतर माझे मिस्टर बापूंचे म्हणजे तिथं समय लावायला लागलं आणि अगरबत्ती लावायला लागलं. मग आमच्या दुकानात म्हणजे किराणा मालाचं सगळं वस्तू भेटते आता. मग बापूंनी त्यावेळेस लावून संध्याकाळी दुकान बंद करून घरी येतात आणि थोडी दिवसांनी ते बापूंचा फोटो जिथं आहे की नाही तिथं कागद असं भरपूर ठेवलेलं असतात. त्या कागदासनी झळ लागली समईची, झळ लागल्यानंतर तिथं वरती बापूंचा फोटो होता. दुकानात आमच्या फटाक्या होत्या, सर्व बाजार होता, तरीही बापूंनी त्या जळ लागलेले कागद तिथंच विझलेत आणि बापू आपल्यावर घेऊन आपला फोटो बापूंचा पूर्णपणे जळाला. त्यावेळेस तो बापूंचा फोटो जळाला एवढा माझ्या जीवाला लागलं की मी बापूंचं म्हणजे माझ्या घरात दुकानात बापूंचा फोटो जळला, माझ्या बापूंनी माझं दुकान वाचवलं म्हणून मी बापूंच्यासाठी धावा करत राहिलो. ज्या मला जायला भेटत नाहीये उपासनेला तरी सुद्धा मी बापूंचं जिथं जाईल तिथं बापूंचं नाव घेतो आणि मी जप म्हणत राहतो. जिथं मला अडचण येईल तिथं मी बापूंचा जप म्हणतो, बापूंचा जप म्हणतो. ओम मन सामर्थ्य दाता श्री अनिरुद्ध नम असे मी म्हणत राहतो. माझ्या मुलाशी जरी आजारी पडलेत मुलं तरी मी बापूंचं नाव घेते. ओम मन सामर्थ्य दाता श्री अनिरुद्ध आहे नम हे माझा जप जिथं जाईल तिथं असतो. या मी ज्यावेळेस बाहेर माझे मिस्टर जरी गेलेत आणि त्यावेळेस मला लवकर नाही घरी आलं तरी मी ओम मन सामर्थ्य दाता श्री अनिरुद्ध आहे नम असं म्हणतच राहतो आणि राम राम ही वैमिक नाही माझ्यापाशी म्हणजे केंद्रावर मिळाली नाही तरी मी घरी आणून ती थोडी थोडी अशी लिहित ज्यावेळेस मला लिहायला गावल त्यावेळेस मी तो लिहितो. आणि म्हणजे मी माझ्या माहेरी जरी फोन करायला लागलो तर असं मला माझ्या मनात भीती वाटते की माझ्या घरी फोन का लागला नाही, माझ्या भावासनी फोन का लागला नाही, बापू आता फोन लागला नाही. ओम मन सामर्थ्याता श्री अनिरुद्धाय नमः असं मी म्हणत म्हणत बराच वेळ मी बसतो आणि नंतर थोड्या वेळाने मी फोन लावतो तर तिथं फोन लागतो. त्यावेळेस मी ओम मन सामर्थ्याता श्री अनिरुद्ध नमः बापू मला पावत्यात हेच मला मोठा अनुभव आलेला आहे. त्यासाठी मी नाथ समेत नाथ समेत नाथ समेत हरिओम.